देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं सरकार अवघ्या 3 दिवसात कोसळल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि बॅनर लावून आनंद साजरा केलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी. काल महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच उद्या उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या कुठेतरी एक वातावरण जे आहे ते जल्लोषाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी बॅनर तर लागलेले आहेच, मात्र संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नावाचा जय जयकार केला जातोय. आपण जर मरीन ड्राइव्ह या परिसरामध्ये पाहिलं तर मधला रस्त्यांचा जो डिवायडरचा पट्टा आहे त्या संपूर्ण डिवायडरवरती भगवे झेंडे तर लावलेले आहेत, मात्र उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन करण्याचे बॅनरसुद्धा लावलेले आहेत. शिवसैनिकांमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जातोय, कारण इतकी वर्ष भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून राहणारे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्षांना घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यामध्ये स्थापन करते. या सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, मात्र ज्या ठाकरे घराण्यातून एकही उमेदवार जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणात आतापर्यंत उतरला नव्हता, मात्र याच विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे हे आमदार झाले, मात्र आता थेट मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राज्याला लाभत आहेत. त्यामुळे कुठेतरी समीकरण जे आहे ते बदललेलं आहे. जी शिवसेना रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं आतापर्यंत सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करत होती, सत्तेचा भागीदार राहत होती, त्याच शिवसेनेचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा राज्याला लाभत आहेत. त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांना मोठा आनंद झालेला दिसतोय आणि म्हणूनच अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेतर्फे एका रात्रीमध्येच भगवे झेंडे लावलेले आहेत. शिवसेनेचा जय जयकार केला जातोय. महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणून सगळ्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाविकास आघाडीचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनीसुद्धा काल मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करून एक जल्लोषाचं वातावरण जे आहे ते तयार केलेलं होतं. त्यामुळे पुढची 5 वर्षे सत्तेत राहणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडून ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या लोकांच्या अपेक्षेला खऱ्या अर्थानं शिवसेना उतरते का, किंवा पुढची 5 वर्ष कशा पद्धतीनं राज्याचा गाडा हाकता येतो हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. मात्र उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री म्हणून लाभत आहेत, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणूनच अभिनंदनासाठी ठिकठिकाणी भगवे झेंडे त्याचबरोबर त्यांचे बॅनर लावून सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसोबत कृष्णा सोनारवाडकर, AM न्यूज, मुंबई.